कोविड-19 महाभयंकर संकटाला आपण सर्वजण सामोरं जातोय, संपूर्ण जग सामोरं जातोय, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण त्याचा अनुभव घेतोय आणि एक फार मोठ्या संकटाला सामना देण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रितपणे एका विचाराने सामना करण्याची गरज आहे। आज संपूर्ण भारत आज बंद आहे, अनेक उद्योग बंद आहेत, फक्त जीवनावश्यक वस्तूंचे उद्योग, प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी शासनाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। अत्यंत जीवनावश्यक वस्तूंमध्ये दुधाचा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला एक सर्वांनाच लागणारे जीवनावश्यक रोजचं लागणारी वस्तू अशा प्रकारची दुधाची गणना त्यामध्ये होत असते, दुग्धजन्य पदार्थाची गणना त्यामध्ये होत असते आणि त्याचबरोबर दूध हे अत्यंत नाशवंत असल्यामुळे कुठेही त्याची आपल्याला साठवणूक करता येणं शक्य होत नाही आणि त्याकरता शेतकऱ्याचं दूध त्याची खरेदी झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर ग्राहकाला लागणारं दूध हे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे अशा दृष्टीने गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत। यामध्ये पूर्ण सुरक्षतेची काळजी घेऊन कमीत कमी लोकांमध्ये आज गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट दुधावरती प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत आहे। आज देशामध्ये कोविड-19 संकट असताना सुद्धा आज वाहतूक करणारे आमचे ड्रायव्हर असतील, त्यांना सहकार्य करणारे सुपरवायझर असतील, हे सुद्धा स्वतःची पूर्ण सुरक्षता त्या ठिकाणी बाळगून त्या ठिकाणी दूध आपल्यापर्यंत ग्राहकापर्यंत पोचावं या दृष्टीने शहरामध्ये हे दूध घेऊन येत आहेत, विविध भागामध्ये हे दूध घेऊन जात आहेत, दुग्धजन्य पदार्थ घेऊन जात आहेत, त्यांना आम्ही पूर्ण सुरक्षता कशी बाळगावी अशा प्रकारचं पूर्णपणे त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे। कुठल्याही व्यक्तीपासून लांब राहणे, कुठल्याही वस्तूला पदार्थाला हात लावू नये, पैसे घेताना सुद्धा ते लांबूनच घ्यावे, त्याच्यावरती अल्कोहोल बेस्ड सोल्युशनचा स्प्रे मारून घ्यावा, अशा प्रकारचे अनेक सुरक्षता जी काही गरजेची आहे ती आम्ही पाळत आहोत। कंपनीत येणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी अल्कोहोल बेस्ड सोल्युशनचा स्प्रे मारला जातो, प्रत्येक वाहनावरती मारला जातो आणि या ड्रायव्हर आणि सुपरवायझरची पूर्णपणे सुरक्षता असावी, ठेवली जावी अशा दृष्टीने आमचे सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न आहेत। एकदा का दूध हे शहरामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये विक्रीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर सुद्धा ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत आणि कुठल्याही अशा प्रकारच्या प्रसंगाला घाबरून न जाता त्याचा सामना कसा करायचा, स्वतःची सुरक्षितता बाळगून सामना कसा करायचा अशा विचारांती आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचवायला लागणार आहे। त्या ठिकाणी आपण स्वतःची व्यवस्थित सुरक्षता बाळगली तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीपासून लांबूनच जो काही आपला व्यवहार असेल, फोनवरती जास्तीत जास्त कसा आपल्याला व्यवहार करता येईल असा दृष्टिकोन ठेवून सातत्याने मास्कचा वापर करून आणि तो मास्क हा धुता येईल असा मास्क असेल, रोजच्या रोज तो धुवूनच वापरला गेला पाहिजे, अल्कोहोल बेस्ड सोल्युशन सातत्याने आपल्या जवळ बाळगून तासातासाने ज्या ज्या ठिकाणी आपला स्पर्श इतर ठिकाणी इतर कुठल्याही वस्तूला होत असेल त्या पदार्थावर त्याचा स्प्रे किंवा ते शिंपडणं, हात सातत्याने धुणं, अल्कोहोल बेस्ड सोल्युशननी पुसणं अशा दृष्टीने आपल्याला काम करावं लागणार आहे। मी ग्राहकांनाही विनंती करेन की आम्ही एवढी सुरक्षता बाळगून आपल्यापर्यंत दूध पोहोचवतोय, आपण सुद्धा ते स्वीकारण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं, आपल्यापर्यंत तरच आम्हाला हे दूध पोहोचवता येईल, दुग्धजन्य पदार्थ पोहोचवता येतील। आपण कुठलाही दुधाची पिशवी असेल किंवा दुग्धजन्य पदार्थाचा कुठलाही त्या ठिकाणी कप असेल किंवा त्याचं पॅकिंग असेल हे सर्वप्रथम साध्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे धुवूनच नंतर ते उघडावं, अशा प्रकारची थोडीशी सुरक्षता आपल्या पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी बाळगणं आवश्यक आहे आणि आपल्याही पातळीवरती आपण सर्व ह्या प्रकरणाला कोविड-19 तोंड देत असताना, संघर्ष करत असताना शासनाने जशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे
प्रत्येक व्यक्तीपासून लांब राहून त्याच्याबरोबर व्यवहार कमीत कमी कसा प्रत्यक्षामध्ये होईल आणि जास्तीत जास्त इतर मार्गाने मग त्या ठिकाणी फोन असेल ईमेलचं माध्यम असेल व्हॉट्सअपचं माध्यम असेल अशा माध्यमातूनच करण्याचा आपण सर्वांनी स्वतःची सुरक्षता बाळगून प्रयत्न करावा अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करत आहे.